नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी पाठ क्रमांक 8 अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय स्पष्टीकरण पाहू। प्रश्न 1, समर्पक उदाहरण लिहा। अ, विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम। उत्तर, विश्वेश्वरय्या यांनी स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभे केले। आ, माणुसकीचे दर्शन। 1907 साली विश्वेश्वरय्या यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली। तत्कालीन मुंबई सरकारने सेवेचा गौरव म्हणून त्यांना पेन्शन दिली। त्या पेन्शनमध्ये स्वतःच्या गरजेपुरते पैसे ठेवून त्यांनी उरलेली रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी खर्च केली। प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी ही देणगी दिली। ही त्यांची त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवणारी कृती होय। प्रश्न 2, खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा। 1, आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली। उत्तर आहे अचूक ज्ञान। सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे। उत्तर पहा, सुखासीनता विलास यांना महत्त्व न देण्याची वृत्ती। 3, शिकवण्याकरून त्यांनी पैसे उभे केले, यामधून त्यांचा कष्टाळूपणा व जिद्द हा गुण दिसतो। 4, अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले, गुण आहे बुद्धिमान। 5, वयाच्या 90 तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते। उत्तर आहे कार्यतत्परता। 6, सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली। उत्तर आहे सहानुभूती। अशा प्रकारे वरील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचे गुण दिसतात। प्रश्न 3, माहिती लिहा। 1, विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके। उत्तर पहा, मुसा नदीचा बंदोबस्त, कृष्णसागर धरण, विश्वेश्वरय्या कालवा आणि शिवसमुद्र धबधब्याजवळील वीज केंद्र। 2, विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे। 1, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार। 2, मैसूरचे दिवान। 3, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष। आणि 4, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष। प्रश्न 4, खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा। अपहा, आव्हान आणि आवाहन। आव्हान म्हणजे प्रतिस्पर्ध्याला लढाईत किंवा वादाला बोलावणे आणि आवाहन म्हणजे एखादे चांगले काम करण्यासाठी बोलवणे। वाक्य पाहूयात। आव्हानचं वाक्य पहा, भैरू पैलवानाने कुस्तीसाठी पांडू पैलवानाला आव्हान दिले। आणि आवाहन, पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले। पुढील शब्द पहा, कृतज्ञ आणि कृतघ्न। कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असणारा आणि कृतघ्न म्हणजे केलेले उपकार विसरणारा। वाक्य पाहूयात। कृतज्ञ, सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ राहिले पाहिजे। आणि कृतघ्न, आपल्याला मदत करणाऱ्यांशी आपण कृतघ्न होऊ नये। पुढील शब्द पहा, आभार आणि अभिनंदन। आभार म्हणजे धन्यवाद देणे आणि अभिनंदन म्हणजे शाबासकी देणे किंवा कौतुक करणे। वाक्य पाहूयात। आभार, स्नेहसंमेलनला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापकांनी आभार मानले। अभिनंदन, पोहण्याच्या स्पर्धेत मिताली प्रथम आली म्हणून सरांनी तिचे अभिनंदन केले। पुढील शब्द पाहूयात, विनंती व तक्रार। विनंती म्हणजे विनवणी करणे आणि तक्रार म्हणजे गहराने मांडणे। वाक्य पहा, विनंती, कार्यक्रमात निवेदकाने अध्यक्षांना स्थानपन्न होण्याची विनंती केली। तक्रार, सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। अशा पद्धतीने वरील शब्दातील फरक लक्षात घेऊन आपल्याला वाक्य तयार करता येतील। प्रश्न 5, खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा। वाक्य आहे, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटेग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक। उत्तर पहा,
ते म्हणजेच विश्वेश्वरय्या निष्ठावान चारित्र्य संपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत असा मराठी भाषेमध्ये अनुवाद करता येईल. प्रश्न 6 स्वमत अ विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा. उत्तर पहा. सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल. सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या देहाला अनुसरून प्रत्येक कृती करणे, त्यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे, कठोर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते त्याची पर्वा करता कामा नये. त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये. मन प्रसन्न राखल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते. संयम हा सुद्धा एक मोलाचा गुण आहे. अनेक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते, वासना विकारांनी प्रभावित होते, अशा वेळी संयमाची नितांत गरज असते. अशा रीतीने जगत असताना आपल्या निष्ठा ठाम हव्यात. आपल्या आयुष्यात चांगलेच घडणार, हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीच होणार अशी खात्री बाळगली पाहिजे. हा आशावाद आपल्याला तारून नेतो. विश्वेश्वरय्यांच्या पंचसूत्रीचा हा बोध ध्यानी बाळगल्यास आपले जीवन सुखी व संपन्न होईल. पुढील स्वमत पाहूयात. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा. उत्तर पहा. सक्कर शहराचे नागरिक मोठ्या संकटात सापडले होते. सक्कर हे सिंधू नदीच्या काठी वसलेले एक शहर. या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावरील एका डोंगरावर जलाशय बांधला. सिंधू नदीचे पाणी पंपाने उचलून ते जलाशयात साठवले जाऊ लागले. तिथून पाईपांनी सक्करवासियांना पुरवले जाऊ लागले. पण घरात पोचलेले पाणी वाळू मिश्रित गढूळ व घाणेरडे होते. ते पाणी पाहून नागरिक दुःखी कष्टी होत. जलाशयात जमा होणारे पाणी संपूर्णपणे गाळून शुद्ध करणे आवश्यक होते. मात्र त्या प्रक्रियेला येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला झेपणारा नव्हता. म्हणजे नागरिकांच्या नशिबी हेच घाणेरडे पाणी होते. तेवढ्यात विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी नदीतच विहीर खोदली. नदीचे पात्र व विहिरीचा तळ यांना जोडणारा बोगदा बांधला. मग विहिरीत नैसर्गिक रीतीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ लागले. विहिरीतले हे पाणी लोकांना मिळू लागले. हे अमृतासारखे स्वच्छ शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने पाणावले. अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरय्यांमुळे शक्य झाली ही कृतज्ञता ही त्या अश्रूंमध्ये होती. पुढील स्वमत पाहूयात. विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर पहा. विश्वेश्वरय्या हे जगविख्यात अभियंता होते. अनेक गुणांमुळे ते जागतिक कीर्ती मिळवू शकले. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण मला खूप आकर्षून घेतो. समोर उभे ठाकलेल्या कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असत. त्यांचा हा गुण मला खूप आवडतो. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समस्या चालत आल्या. प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग भिन्न होता. योजलेले उपाय भिन्न होते. प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य नाविन्यपूर्ण होते. त्यात त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसते. सगळी बुद्धिपणाला लावून ते काम करीत. या त्यांच्या गुणामुळेच त्यांच्याकडून अलौकिक कार्ये पार पडली. प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला पाहिजे. मग आपापल्या आयुष्यात माणसे यशस्वी होतील. जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल. पुढील स्वमत पहा. झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा. उत्तर पहा. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निष्ठावान अभियंता हे उद्गार विश्वेश्वरय्यांना उद्देशून काढले. ते अक्षरशः सत्य आहेत. ते बुद्धिमान होते. त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती, कार्यावर निष्ठा होती,
म्हणूनच ते म्हणतात, झिजलात तरी चालेल पण गंजू नका। याचा अर्थ स्वतःच्या कार्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे। आराम करण्याची, कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती। आपण आपले जे कार्यक्षेत्र निवडले आहे त्यात झोकून दिले पाहिजे, आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे, मग उत्तुंग यश मिळणारच। सतत काम करीत राहिल्याने बुद्धी गंजत नाही, बुद्धी गंजली की माणूस संपलाच। बुद्धी सतत सतेज राखली पाहिजे हेच विश्वेश्वरय्यांना सांगायचे आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।